आणि आता बघूयात पुढची बातमी. बातमी आहे पुण्यातून. पुण्यासह राज्यभर मागील काही दिवसांपासून कोरोना वाढतो आहे. मागील 8 दिवसांचा विचार केला तर कोरोना रुग्णांची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळतं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी N95 मास्क वापर करावा असं आवाहन पुणेकरांना केलं. नागरिक किती प्रमाणात या मास्कचा वापर करतायत हे शोधून काढण्यासाठी डिजिटल इंडिया फाउंडेशननं सर्वेक्षण केलं. त्यामध्ये पुण्यात लोक कमी प्रमाणात मास्क वापरतायत, सगळेच लोक मास्क वापरत नाहीत ही माहिती पुढे आली. पुणे 10व्या क्रमांकावर असल्याची माहिती या अहवालातून पुढे आली. अहवालातून जी टक्केवारी समोर आली ती देखील धक्कादायक आहे. याविषयी पुणे महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख आशिष भारती यांनी माहिती दिली आहे, ती पाहूया. 101 च्या वर आपल्याला जर टेम्परेचर आढळून येत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये जे आहे ॲडमिशनची गरज पडत नाही. जी सौम्य लक्षणे आहेत, साधा सर्दी खोकला ताप जसा 2-3 दिवसात जातो तसा हा सुद्धा जाणार आहे, तर त्याच्यामध्ये आपण घरी आपल्या विलगीकरण करून आयसोलेशन करून घरच्या घरी आपण करून कन्सल्ट आपण पॉझिटिव्ह जे रुग्ण येणार आहेत त्यांना आम्ही कॉल करू आणि कॉल केल्यानंतर तुम्हाला आम्ही औषधे सांगू, तुमच्यापर्यंत औषधे पोहोचण्याची आम्ही पूर्तता करू. डिजिटल इंडिया फाउंडेशनच्या अहवालानुसार पुणेकर मास्क वापरण्यात देशाच्या 10व्या स्थानी असल्याचं स्पष्ट झालं. अहवालातून जी टक्केवारी समोर आली ती देखील आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहणार आहोत. डिजिटल इंडिया फाउंडेशनचा हा अहवाल आहे. अहवालानुसार पुणेकर मास्क बाबत उदासीन असल्याचं पाहायला मिळालं. पुणे देशात 10व्या क्रमांकावर आहे. पुण्यात 29% नागरिक मास्कचा वापर करत नाही. पुण्यात 34% पुरुष मास्क वापरतात, उर्वरित 34% पुरुष मास्क वापरत नाही, 33% महिला मास्क वापरतात. पोलिसांनी 26 कोटींचा दंड वसूल केलेला आहे. पुणेकरांकडून प्रतिव्यक्ती 500 रुपयांचा दंड वसूल केला जातोय. पुण्यातही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी 100च्या आत असलेली रुग्णसंख्या अचानक 4000च्या वर गेली आणि ही आकडेवारी खरंच धक्कादायक असल्याचं स्पष्ट झालं. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता राज्य शासनानं मोठ्या प्रमाणात निर्बंध लावण्यास सुरुवात केली. पुण्यात देखील प्रशासनानं कडक पावलं उचलायला सुरुवात केली. पण याउलट पुणेकर मात्र कोरोनाचे नियम पायदळी तुडवताना दिसतात. मग त्या दृष्टीने गाणं तयार केलं, मग त्याचे शब्द तयार झाले, त्याच्यावरती गाणं केले. ए भाय मास्क पहन के चलो, आते ही नहीं जाते भी, जरूरी चीजें लेते भी, चलते ही नहीं बैठे भी. ए भाय, हे असं गाण्याचे शब्द आहेत की तुम्ही उठता बसताना चालताना खरेदी करताना मास्कचा वापर घ्या, सुरक्षित अंतर ठेवा, सॅनिटायझरचा वापर करा, हेच या गाण्यातून सांगण्याच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केलेला आहे. पुणेकर मास्क वापरण्यासाठी उदासीन दिसतायत आणि म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्क बाबत कडक अंमलबजावणीचे आदेश दिले. पाहुयात त्यांनी काय म्हटलं. आपण पुण्यामध्ये उद्यापासून मास्क नसेल तर 500 रुपये दंड आणि मास्क नसताना थुंकला तर 1000 रुपये दंड, ही दंडात्मक कारवाई करण्याच्या बद्दलच्या सूचना दोन्ही आयुक्त PCMC म्हणजे CP PCMC आणि PMC तसंच आमचे SP यांना दिलेले आहेत. पोलीस नागरिकांना सर्व ठिकाणी मास्क वापरा असं गाण्याच्या माध्यमातून आवाहन करतात. पुणे शहरात सध्या मास्क न वापरणाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरू आहे. नागरिकांनी गर्दीच्या रस्त्यावर आणि इतर ठिकाणी मास्क वापरले गेले नाहीत तर 500 रुपये दंड आकारला जातोय. गाण्याच्या माध्यमातून पोलीस कर्मचारी प्रमोद कळमकर नागरिकांना मास्क वापरण्याबाबत आवाहन करतात. ए भाय मास्क पहन के चलो, आते ही नहीं जाते भी, जरूरी चीजें लेते भी,
चलते ही नहीं बैठे भी। ए भाई तू जरा जान ले, ये कोई मामूली बुखार नहीं, मामूली जुकाम नहीं, सर्दी नहीं, खांसी नहीं, कोरोना है। और प्यारे कोरोना एक संकट है, और इस संकट से हाथ धो के घर रह के ठीक से इलाज करके सैनिटाइजर यूज करके स्वच्छता का ध्यान रख के अपने आप को बचाया जा सकता है। बड़ों का ख्याल भी रखा जा सकता है। ए भाई